वारे निवडणुकीच्या नंतर या क्षणाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुण्यामधील शिवाजीनगर खेरवाडी भागामधल्या नागरिकांनी आता पाण्यासाठी थेट मतदानावरती बहिष्काराचं अस्त्र उगारलेलं आहे. पुण्यामधील शिवाजीनगर परिसरातील खेरवाडी या भागामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून टँकरनं पाणीपुरवठा होतोय. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. दररोज या परिसरात 8 ते 10 टँकरची गरज असते, मात्र फक्त 2 ते 3 टँकर महापालिकेकडून पुरवले जातात. आणि या परिसरात बॅनर देखील लावण्यात आले आहेत, नो वॉटर नो वोट. आणि इथल्या महिलांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत. सध्या काय परिस्थिती आहे? सगळे हांडे घेऊन तुम्ही अक्षरशः इथं रस्त्यावर बसलाय. हो, परिस्थिती अशी आहे का, ही आजची परिस्थिती नाही आहे. ह्या परिस्थितीला पूर्ण 18 महिने झालेले. 18 महिन्यापासून आम्ही पाणी पुरवठा विभागाला कॉन्टॅक्ट करतोय, ते येतात, आम्हाला उडवाउडीची उत्तरं देतात. स्थानिक आमदार आले, त्यांनी पण आश्वासन दिलं, त्यांच्यापरीने होत असतं जे काम ते करायचं त्यांनी प्रयत्न केला, पण आम्हाला पाणी काय आलं नाही. अक्षरशः आमच्या नळाला पूर्ण गंज चढलेला आहे पाण्याचा थेंब नसल्यामुळं. बायका धुणं भांडीला जाणार इथं बायका आहेत, किती बायकांची कामं गेली यामुळं, कारण पाणी बागावं, टँकर कधी येणार कधी नाही येणार, आजूबाजूनी पाणी भरायचं, त्यामुळे त्यांची कामं सुटली. हां, लोक कामं सुटल्यावर खाणार कसे? शाळकरी मुलं आहेत, त्यांना पाणी भरायला पाठवलं ते शाळेत जाणार कसे? आता परीक्षा चालू आहेत, परीक्षेचा काय, 10वी 12वीची मुलं आहेत, अभ्यास करणार का पाणी भरणार? ताई, काय प्रॉब्लेम्स होत आहेत? किती महिने झाले वारंवार तुम्ही तक्रार देत आहे, आता तर टँकर भी आलाय तुमच्या इथं, पाणी भरण्याची वेळ झाली असेल. हो, पाणी भरायची वेळ झाली आणि हे आता टँकर पाठवतात, पण टँकर हा सोल्युशन नाही आहे ना त्याच्यावरती, कारण सारखं आम्ही टँकरने पाणी भरणार तरी किती, त्याच्यामुळे खूप हाल होत आहेत, खूप समस्यांना सामोरे असतात. आणि कसं, महिला किती पाणी भरणार ना, हंडे बादले ते पण टँकरवाले पण थांबत नाहीयेत, आम्हाला जायचंय आम्हाला जायचंय, मग कसं पाणी भरणार ना बायका? इथं काय टाकायत का, की डायरेक्ट आले आणि टाकेत पाईप सोडलाय त्यांनी, 10 मिनिटात टँकर खाली झालाय, असं नाही ना. फक्त पाणी यावं बस एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. आम्हाला टँकरचं सुद्धा पाणी भरायचं, आमच्या ताकद नाहीये. आजारी पडायला लागलेलो आम्ही, आमच्या हातपाय सुजायला लागलेले, लहान मुलांच्या तर परीक्षा संपला, आम्ही त्यांना पाणी भरायला सांगतोय, बाटल्या बाटल्याने पाणी भरायला लागतो. ही परिस्थिती निर्माण झाली, मुलांनी खेळायचं का आमच्या बरोबर बाटल्यांनी पाणी भरायचं टँकरचं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.